आज अपन पाहणार आहोत टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास एम रोटेटिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू ओ विथ कॉन्स्टंट एंगुलर एक्सिलरेशन अल्फा. एक रिजिड बॉडी आहे त्याचा मास कॅपिटल एम आहे आणि हे जे रिजिड बॉडी आहे ते एक्सिस भोवती फिरत आहे आणि हा एक्सिस जे आहे ओ पॉइंट वरून पास झालेला आहे विथ कॉन्स्टंट एंगुलर एक्सिलरेशन अल्फा. नाउ द रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. या रिजिड बॉडी जी आहे ते एन नंबर ऑफ पार्टिकल ने बनलेली आहे. कन्सिडर एम वन एम टू डॅश एम एन आर द मासेस ऑफ पार्टिकल सिच्युएटेड एट परपेंडिक्युलर डिस्टन्स आर वन आर टू डॅश आर एन फॉर्म द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि हे जे रिजिड बॉडी आहे याच्यामध्ये एम वन एम टू डॅश एम एन हे पार्टिकलचे मासेस आहे आणि हे मासेस आर वन आर टू डॅश आर एन वर जे आहे सिच्युएटेड आहे एक्सिस ऑफ रोटेशन पासून. तर आपल्याला माहित आहे नाव दिस पार्टिकल एम वन रिव्हॉल्व्स इन अ सर्कल ऑफ रेडियस आर वन. दिस पार्टिकल ऑफ मास एम वन रिव्हॉल्व्स इन अ सर्कल ऑफ रेडियस आर वन. तर या पार्टिकल जे ज्याचा मास एम वन आहे त्याचा आपल्याला लिनियर ऍक्सिलरेशन काढता येईल. त्याचं लिनियर ऍक्सिलरेशन होईल ए वन इज इक्वल टू आर वन अल्फा. कारण आपल्याला माहित आहे ए इज इक्वल टू आर इन टू अल्फा. तर एम वन मास आहे तर याचं अँग्युलर याचं लिनियर ऍक्सिलरेशन ए वन इज इक्वल टू आर वन इन टू अल्फा. अल्फा कॉन्स्टंट आहे. नाउ तसंच आपल्याला फोर्स ऍक्टिंग ऑन हिस एम वन कॅन बी गिव्हन ॲज दॅट इज एफ वन इज इक्वल टू एम वन ए वन. कारण अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ एफ इज इक्वल टू एम ए. तर यावर फोर्स कोणता ऍक्ट होणार एफ वन. तर एफ वन इज इक्वल टू एम वन ए वन. तर एफ वन इज इक्वल टू एम वन व्हॉट इज ए वन आर वन अल्फा. ए वन काय आहे आर वन अल्फा. तर आपण फोर्स काढलेला आहे पण आपल्याला काढायचं आहे टॉर्क ऍक्टिंग. तर आधी आपण काढू की या एम वन मास वर जे आहे टॉर्क किती ऍक्ट होत आहे. तर द टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस मास एम वन कॅन बी गिव्हन ॲज दॅट इज टाऊ वन इज इक्वल टू फोर्स मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आर वन. टॉर्क काय असते फोर्स मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर टाऊ वन इज इक्वल टू एफ वन किती आहे एम वन आर वन अल्फा इन टू हा आर वन. नाउ विच कॅन बी गिव्हन ॲज आर एम वन आर वन इन टू आर वन दॅट इज आर वन चा स्क्वेअर इन टू अल्फा. जसं आपण टाऊ वन काढलेला आहे तर तसंच टाऊ टू सुद्धा आपल्याला काढता येईल. तर टाऊ टू किती होईल टाऊ टू म्हणजे द टॉर्क ऍक्टिंग ऑन पार्टिकल ऑफ मास एम टू. तर टाऊ टू कॅन बी गिव्हन ॲज टाऊ टू कम्पेअर करा तर काही एम टू इथ आर टू चा स्क्वेअर अल्फा डॅश डॅश टाऊ एन किती एम एन आर एम स्क्वेअर अल्फा. आपलं टोटल टॉर्क काढायचं आहे ऑप्टिक ऍक्टिंग ऑन हिस रिजिड बॉडी. तर टोटल टॉर्क कॅन बी कॅल्क्युलेट ॲज द टॉर्क ऍक्टिंग ऑन द रिजिड बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज टाऊ वन प्लस टाऊ टू प्लस डॅश 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 प्लस टाऊ एन. तर विच इज इक्वल टू टाऊ वन किती आहे एम वन आर वन स्क्वेअर अल्फा प्लस टाऊ टू एम टू आर टू स्क्वेअर अल्फा प्लस डॅश 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 प्लस टाऊ एन किती आहे एम एन आर एम स्क्वेअर अल्फा. तर याच्यातून अल्फा कॉमन आहे प्रत्येक टर्म मध्ये अल्फा आहे. अल्फा कॉमन घ्या एम वन आर वन स्क्वेअर तर इथं काय राहणार एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस एम एन आर एन स्क्वेअर. नाउ टाऊ इज इक्वल टू दिस इज अल्फा. नाउ व्हॉट इज एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॅश एम एन आर एन स्क्वेअर. दिस इज द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल दॅट इज आय. तर टाऊ इज इक्वल टू अल्फा इन टू आय. टाऊ इज इक्वल टू अल्फा इन टू आय.
हा डेरिवेशन आहे टॉर एक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी दैट इज टाउ इज इक्वल टू अल्फा इनटू आई. नाउ अगेन एक छोटा सिंपल पॉइंट पाहू आपण, द सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचे सिग्निफिकन्स काय आहे? तर नाउ आपल्याला माहित आहे लिनियर मोशन मध्ये फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स लागतं आपल्याला. तर सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टू प्रोड्यूस द लिनियर मोशन प्रोड्यूस करण्यासाठी वी रिक्वायर द अनबॅलन्स फोर्स अँड हिस अनबॅलन्स फोर्स इज रिक्वायर्ड टू ओवरकम द इनर्शिया ऑफ बॉडी. अँड लिनियर मोशन मध्ये जे इनर्शिया ऑफ बॉडी आहे त्याला म्हणतो आपण मास, इज कॉल्ड द मास. अँड इन रोटेशनल मोशन टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन अनबॅलन्स टॉर्क इज रिक्वायर्ड टू ओवरकम द इनर्शिया ऑफ बॉडी अँड दिस इनर्शिया ऑफ बॉडी इज कॉल्ड द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मास जे रोल प्ले करते तेच रोल रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करते. मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेज सेम रोल इन रोटेशनल मोशन एज द रोल ऑफ मास इन द लिनियर मोशन. अगेन काही अनालॉजी आहे, अनालॉजी बिटवीन लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन. काय अनालॉजी आहे लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये? काय अनालॉजी आहे, काय सिमिलॅरिटीज आहे? तर लिनियर मोशन मध्ये इथं मास अँड विच इज अनालॉगस टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. देन इथं अँगल डिस्टन्स कवर्ड एस इथं अँगल डिस्क्राइब थीटा. इथं लिनियर वेलॉसिटी व्ही, इथं अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथं लिनियर एक्सिलरेशन दॅट इज ए, इथं अँग्युलर एक्सिलरेशन अल्फा. तर या टाइप मध्ये सिग्निफिकन्स आहे आणि काय अनालॉजी आहे. ओके okay?